मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातात कागद न घेता वीज बिल या विषयावर भाषण करून दाखवावं, क्रॉस सबसिडी म्हणजे काय ते सांगावं असं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली म्हणजे आपलं काम भागलं अशा पद्धतीनं मुख्यमंत्री काम करत असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चंद्रकांत पाटील घरोघरी जाऊन प्रचार करतायत. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका केली आहे. सरकार संभ्रमात चाललेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हातात कागद न धरता वीज बिल या विषयावर भाषण करून दाखवावं असं म्हटलेलं आहे. शाळा सुरू करण्याबाबत संवेदनशून्यता दाखवते सरकार असंही ते म्हणतात. हिंमत असेल तर स्वतंत्र लढा असंही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोला दिलाय. चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. पुणे पदवीधरची निवडणूक यावेळी अधिकच प्रतिष्ठेची बनली असं वाटतंय, कारण स्वतः चंद्रकांतदादा पाटील दारोदार जाऊन मतदारांना ताकडं घालत आहेत. केवळ प्रतिष्ठेची आहे की तुळशीची देखील आहे? चुरस बिलकुल नाही, प्रतिष्ठाही नाही. ही कार्यपद्धतीच आहे आमची की कुठलीही निवडणूक ही कॅज्युअल घ्यायची नाही. एखाद्या संस्थेची 2000 मतं असेल तर संस्थाचालक म्हणतो की मला भेटलं पुरे, म्हणजे नाही नाही तुमच्या या मतदारांना आम्हाला भेटायचं आहे. आणि त्यामुळे याच निवडणुकीत नाही तर नेहमीचाच हा पॅटर्न आहे की जेवढ्या म्हणून मतदारांना डायरेक्ट भेटता येईल तेवढं भेटायचं. आपला मतदारसंघ मोठा आहे, उमेदवारही सगळ्यांना भेटू शकत नाही, नेतेही भेटू शकत नाहीत, पण प्रयत्न तर केला पाहिजे. एका बाजूला आपल्या पक्षाचे मेळावे सुरू आहेत, बैठका सुरू आहेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून देखील काम सुरू आहे. दुसऱ्या बाजूला जे विरोधक आहेत ते यावेळी एकवटले आहेत आणि त्यांचे देखील मेळावे. म्हणजे काल काँग्रेस भवनमध्ये 3 पक्ष एकत्र आले होते, शिवसेनेसहित एकत्र आले होते. अजित पवारांचा उद्या पुण्यामध्ये मेळावा होऊ घातला आहे. कितपत असं हे सगळं आव्हान किंवा तुरुस वाटते? मुळात पदवीधर निवडणुकीमध्ये नंतर मेळावे करून काही होत नाही, आधी नोंदणी करायला लागते. ते एकदा राष्ट्रवादीने किती केले आहे ते त्याने कागदावर उतरावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 पक्षांना आता तोंड देखील गावे ना व्यासपीठावर एकत्र यावंच लागतं. प्रत्यक्षामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी शिवसेना आणि काँग्रेस काम करणार आहे की नाही हा मुद्दा आहे. आणि हे आमचं नेहमीचं आव्हान आहे की ठीक आहे, प्राप्त परिस्थितीत आम्ही 1-3, माझ्या वेळेला तर 1-4 होते, मनसे पण होतं त्यावेळेला, तर हे तुटलं पण नव्हतं. पण तरीही अघोषित महाविकास आघाडी तेव्हाच होती आणि कॅन्डिडेट मनसे, कॅन्डिडेट बाकीचा कोणाचा नाही. तसं माझं नेहमीचं चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सुटे सुटे लढा, कोण विजय होतं बघूया. जयंत पाटील काल बोलले की त्यांना फारसं मनावर घेऊ नका, कारण भाजप असू द्यात किंवा चंद्रकांत पाटील जे काही बोलतायत खूप काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही आहे. तुम्हाला लोकांनी गांभीर्याने घेतलं नाही म्हणून तुमच्या शोपण्णा आल्या, आम्हाला लोकांनी गांभीर्याने घेतलं म्हणून आमच्या 105 आल्या. तुम्हाला चाणाक्षपणा जमतो, फसवणूक जमते, बेरकीपणा जमतो, तो हिंदू आणि भारतीय संस्कृतीमध्ये नाही आहे. त्यामुळे तो बेरकेपणा, फसवणं, पाठीत खंजीर खुपसणं आमच्याकडे नाही. त्यामुळे आम्हाला लोक सिरियसली घेतात, मतं देतात. आम्हाला विधानसभेला 1,42,00,000 मतं मिळाली, 164 जागा लढून. आणि राष्ट्रवादीला किती मिळाली? 92,00,000 मतं मिळाली. चांगलं 60,00,000 फरक आहे. लोक आम्हाला सिरियसली घेतात का तुम्हाला घेतात? त्यांचं सरकार जाण्याच्या भीतीने ते वारंवार म्हणतात आमचं जाणार नाही, आमचं जाणार नाही, जाणार नाही तर बोंबलला कशाला ना, करा ना काम करतो. तर आमचं सरकार नाही हा आमचा दुःखाचा विषय नाही. आम्ही प्रखर विरोधी पक्ष काम करतो, तर सोमवारी वीज वाढीव वीज बिलावर खूप आंदोलन करणार आहोत आणि आम्ही सोडतच नाही. गेले 6-8 महिने आम्ही जो मुद्दा उपस्थित करतो तो मार्गी लावूनच घेतो. आपलं चॅलेंज आहे, दरवेळेला आपण चॅलेंज देतो की वीज बिल या विषयामध्ये एकदा उद्धवजींनी हातात कागद न घेता भाषण करावं की शेतकऱ्यांच्या पंपांना विजेचे दर काय असतात, घरगुती काय असतात, कशी क्रॉस सबसिडी या शब्दाचा आपल्याला अर्थ त्याने सांगून टाकावा बस. की क्रॉस सबसिडी म्हणजे काय? की ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला कमी दरात वीज लावतो. दोष त्यांचा नाही आहे, ते एका पक्षाचं नेतृत्व करायला जन्माला आले, तुम्ही त्यांना मुख्यमंत्री करून टाकलं. धन्यवाद दादा, धी 24 असे बोलल्याबद्दल. तर दुहेरी चॅलेंज हे दादांनी दिलं, एक म्हणजे निवडणुकीत आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्र्यांबद्दल. तर व्हिडिओ जेन फिके कामेसा अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.